तर हाय सर्वांना, तर स्वागत करते माझ्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे असेल हे मस्त ना? मी पण मस्त आहे. थोडीशी सॅड आहे आत्ता, म्हणजे मी काही सांगू शकत नाही. आनंद होत नाही मला हे सांगायचा सांगताना. पण मी काल रडली, खूप रडली, कारण मला तर म्हणजे एकदम घुसमट होत होती मला अशी. आपण एवढं चांगलं असू पण म्हणजे आपल्याला किती म्हणजे आपले सर्व असे हे करतात, काय बोलतात. आता मी सांगू शकत नाही आपला स्वभाव एवढा चांगला असू, शब्दात तर सांगू शकत नाही. मग कधी कधी नवऱ्याचा पण एवढा राग येतो की नाही, राग येतो. आपलं जर आपण एखादा व्यक्ती जर आपलं ऐकत नसेल परत तेच पुन्हा करत असेल तर मला जास्त राग आलता. मग ते नवरा असू या कोणी असू, तर आपण ज्याच्यावर जेवढं म्हणजे नाही का मनापासून हे केलेलं असतो, विश्वास ठेवलेला असतो, आणि ते माझे रिअल आश्रू होते. यात काही खोटं बिटं नव्हतं आणि हे पण नव्हतं, काय बोलतात, व्ह्यूसाठी वगैरे काय नव्हतं. मी कसं सर्व तुम्हाला शेअर करत असते, दुःख म्हणा किंवा आनंद म्हणा, सर्व तुमच्यासोबत शेअर करत. तर मला हे दुःख कुठंतरी तुम्हाला सांगू वाटलं, तर कशावरनं तरी तर सांगू वाटलं मला. आणि आज मी व्हिडिओ पण नाही पोस्ट केला, तर आता वेळ झाली आणि आज मला टाईम पण नाही भेटला व्हिडिओ पोस्ट करायला, कारण माझ्याकडे तुम्हाला आता माहिती आहे शूट केलेले व्हिडिओच नाही सध्या, म्हणून मी बोलून व्हिडिओ काढते. कारण की सांगूच नाही शकत म्हणून त्याच्यामुळे म्हटलं आज बोलून व्हिडिओ काढा. ॲग्रीमेंट झालं आहे आज घराचं आमच्या, तर त्याच्यामुळे त्याच्यामध्येच वेळ गेला. आज आज कसं मिस्टर पण घरी थांबले, तर ॲग्रीमेंटला वेळ गेला दिवसभर, आणि इकडं जा तिकडं जा, तर त्याच्यामुळे मी आज व्हिडिओ नाही पोस्ट केला. आता आम्हाला जायचं आहे राहिलं लवकरच. ॲग्रीमेंट झाल्यानंतर ती चावी वगैरे आमच्या हातात आलेली आहे, तर त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ मी पोस्ट नाही केला, म्हणून लेट व्हिडिओ पोस्ट करते. तर म्हणून मी काल माझ्या मिस्टरांना मी बोलत होती, राग आलं मला त्यांचा. पण कसं मी माझ्या म्हणजे काय सांगू शकत नाही मी आत्ता. आपलं कसं एवढंच असते, बँक बॅलन्स असलं पाहिजे, सर्व रिकामं नाही झालं पाहिजे. जसं की माझे मिस्टर सर्व रिकामे झाले, कारण त्यांचा येणारा पगार सर्व घरातच गेला. तर कोणी पण आत्ता सध्या असतील माझ्यासारखे, अशी जशी आत्ता माझ्यावर वेळ आली, आमच्यावर वेळ आली, कोणीही पण रिकामं होऊ नका. आपलं बँक बॅलन्स असू द्या, कारण कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही आपल्यावर. खरंच आहे, कारण माझ्यावरून अनुभव आहे, खरंच मी सांगू नाही शकत. म्हणून मी माझ्या मिस्टरांना पण सांगायची, तुम्ही तयारीत राहा, आपलं बँक बॅलन्स राहू द्या. आणि त्यांनी सर्व आयुष्य त्यांनी घरच्यांसाठी दिलं, म्हणून मला कुठेतरी राग आलता. आणि तर त्यांनी पण तरी छोटंसं त्यांचं होईल असं एवढं लोन काढले. लोन काढणं म्हणजे पण सोपं नाही, कारण की हे पगार कमी येतो. आता आपल्याला घर चालावं लागेल म्हटल्यानंतर थोडंसंच काढले, जास्त नाही काढलं, थोडंसंच काढले. आणि थोडंसं जे माझी सेविंग होती, ती सेविंग पण कसली, माझ्या मुलींवर जी टाकलेली होती मी थोडी थोडी, ती दिली. आणि माझ्या मिस्टरांचं लोन मिळून, कारण तुम्हाला तर माहिती डिपॉझिट म्हणा, अजून काय काय असतं ते आपल्याला देवच लागतं. तर मी आता व्हिडिओद्वारे सांगत नाही, पण मी तर कसं कसं आम्ही ॲडजस्ट करून केलं आहे, आणि आता आमचं ॲग्रीमेंट पण झालेलं आहे. तर वैभव तुम्हाला काय बोलले त्याच्याबद्दल, काल तुम्हाला काय बोलले, राग आला माझा. ते मला समजून सांगत होते असं नको करू, टेन्शन नको घेऊ, रडू नको, कारण मला रागच आलता, कारण आपल्या मुलींचं भवितव्य आपल्या हातात आहे. कसं घर इकडे दाखव तिला. हां हो द्या. तर कुणाला पण हे वाटतं आपल्या मुलींचं जे ठेवलेली सेविंग आहे ती आता देण्यात येते, म्हणून मला कुठेतरी. आणि हे पण माझी एकच आहे, जा जेवायला जेवायला. हां जा जेवायला. हां मी ठेवते लक्ष, जा. माझ्या मुलींचे नावची सेविंग होती. मी आता पर्सनल काहीच सांगणार नाही, कसं झालं काय झालं कमून झालं काहीच नाही सांगणार मी, कारण मला एवढंच सांगते याच्यातून आपल्याला एक शिकण्यासारखं आहे. माझ्या व्हिडिओतून आता तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं भेटेल आत्ताच्या व्हिडिओमध्ये, कारण मी तुमच्या जे माझ्या मैत्रिणी ज्या माझ्या म्हणजे रोजचे व्हिडिओ बघतात, खरंच तुमचं मनापासून थँक्यू. तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम दाखवलं, खरंच खूप मनापासून थँक्यू. मी आत्ता सांगू शकत नाही तुम्हाला. लावा ना दरवाजा. आता सगळे जेवायला बसलेत, मी नंतर जेवते.
कारण नाही मला जीवच नाही वाटत शपथ. मी 2-3 दिवस झालं अक्षरशः मला अन्न पण गोड लागत नाही असं खायला, जेवण पण नाही. मी कसं कसं करते, काय काय फेस करते मी तुम्हाला आता शब्द सांगू शकत नाही. पण जरी काही चुका झाल्या असतील आपलेच माणसं आहेत, आपल्याला त्यांना तोडून नाही बोलता यायचं. तर माझ्या एवढ्या व्हिडिओतून आता मी तुम्हाला इथं सांगते, कधी पण आपल्याजवळ बँक बॅलन्स राहू द्या, खरंच राहू द्या. कळकळीची विनंती, कारण कधी कोणता वेळ आपल्यावर येईल सांगता येत नाही. कधी पण कोणता पण, जसं आत्ता आमच्यावर वेळ आली, तसं मी आपलं बँक बॅलन्स ठेवा तुम्ही, खरंच ठेवा. मनापासून सांगते मी, लय अवघड असते. तुम्ही माझ्या व्हिडिओतून समजून जा माझ्यावर आत्ता काय आहे, कसं काय मी नाही सांगू शकत. आत्ता उगं माझ्या मिस्टरांनी लोन आणि माझं काही सेविंग होते ते पण माझ्या मुलींसाठी मी ठेवले होते, ते मला आता सर्व देण्यात आले. बरं झालं होते, नाहीतर आमच्या हालाता कुत्र्यांनी पण नसते. काय बोलते, नगरची भाषा आहे. मी आत्ता आमचं नगरची भाषा म्हणजे एखाद्या हाल होत असले ना, तर तुझ्या हाल कुत्र्याने पण नसते खाल्ले असं शब्द डायलॉग आहे. कुणाला माहिती असेल तर मला सांगा कमेंटमध्ये. तर आता मी एकदम फ्रेश आहे, कारण काल माझा मूड ऑफ खूप झाला होता आणि मला असं झालं मी व्हिडिओ कधी पोस्ट करेन काय करेन. तर व्हिडिओचं रडण्याचं कारण तेच होतं, टेन्शन होतं डॉक्याला. आपल्या जर सेव्हिंगमधून आपले जे लेडीज लोक आहेत ते कसे कसे पैसे करून साठवतात, आणि माझ्या मुलींसाठी मी ठेवले होते तर ते जात आहेत आणि खरंच कामी आले ते, खरंच माझ्या आत्ता सध्या कामी आले ते, नाहीतर खरंच आमचे हाल खूप बेकार झाले असते. आणि खरं आहे, रिअल आहे, यात काहीच खोटेपणा नाही आहे. झाले 2-3 दिवसाचे आणि अवघडी बँक बॅलन्स ठेवा. कधी कसली पण वेळ आली तुमच्यावर, आता काय सांगू शकत नाही मी आत्ता. तर झाले का जेवण, सगळे जेवायला बसले, जेवायचे आधी मी रिक्षाला चारते वगैरे, मग झोपवते. आत्ता जायचं आहे आम्हाला, लवकरच जायचं आहे, ॲग्रीमेंट आज झालं आहे. तर आनंद तर होत नाही, भरपूर सारे आधी खूप कष्ट घ्यायचे तिथं गेल्यानंतर, भयानक. मला खरं म्हणजे हाऊस म्हणजे जाऊच नाही वाटत आहे, पण काही काही कारणं असे झाले की मी ते तुम्हाला आता व्हिडिओमधून पण नाही सांगू शकत काय झालं माझ्या बाबतीत. खूप डेंजर. तर चला मग, प्रीचू भालू, प्रीचू भालू, प्रीचू हाय बोल बा. तेच ना, लावकडे आत्ता काहीच नाही. आपल्याला जाताना गोड गोड शब्दात आपल्याला हे करायचे, कुणाला मन दुखवून असं भय करायचं नाही. पण भांडणाचा एक भांडण कशामुळे होतात तर तुम्हाला सांगते. पण आत्ता सध्या माझ्या सांगणं खूप तुम्हाला खूप तळतळीचं सांगणं आहे, तुम्ही तुमचं बँक बॅलन्स ठेवा. कधीही कोणती वेळ येईल सांगता येत नाही, खरंचच अवघड. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय सर्वांना. आणि सर्वांना खरंच मनापासून थँक्यू, तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करताय, असंच प्रेम पुढं पण राहू द्या. आता तर खूप म्हणजे मला खूप गोष्टी नाही सामोरे जायचं आहे, तर बघते कसं होईल मला माहीत नाही, तर चांगलं जाईन. इथून पुढं पण चांगलं होईल मला असं वाटते, तुमच्या कृपेने म्हणा. आणि आपल्या मोठ्या माणसांचा आशीर्वाद असतोच आपल्या पाठीमागे. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आज मी बिलकुल रडले नाही, आज जरा फ्रेश आहे, मूड फ्रेश वाटतो जरा. नाहीतर माझं ना 2-3 दिवस मला जेवण पण नव्हतं जात, एवढं भयानक स्थिती झाली होती माझी. खूप म्हणजे खूप बेकार झाली होती माझी. म्हणजे मला स्वप्न आहे आत्ता पण मला वाटतं मी वेगळी नाही जाते. मला स्वप्नात असं होते मला असं हे वाटायचं, पण सत्य आहे, सत्य बदलणार नाही आहे. तर चला बाय सर्वांना, सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि असंच प्रेम असू द्या. बाय सर्वांना, गुड नाईट.